सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, उन्हाळ कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्रातील अनेक बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याच्या दरामध्ये चांगलीच वाढ पाहायला मिळत असून काही बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्यामध्ये तब्बल 500 रुपयाची वाढ पाहायला मिळत आहे. नक्कीच मित्रांनो, उन्हाळ कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल. तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजार भाव. तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजार भाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा. आणि शेतकरी मित्रांनो, खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे. मित्रांनो, आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही. त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजार भाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायचे असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा. कारण आपण आपल्या चॅनलवर फक्त आणि फक्त कांद्याचे बाजार भाव सांगत असतो. चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजार भाव. तर पहिली बाजार समिती आहे अकोला. अकोला या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 624 क्विंटल. अकोला या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 1500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2800 रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे 3400 रुपये प्रत्येक क्विंटल. यानंतर महाराष्ट्रातील पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर गजवड. या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 311 क्विंटल. चंद्रपूर गजवड या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 3000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 3500 रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे 3800 रुपये प्रत्येक क्विंटल. यानंतर पुढची बाजार समिती आहे सोलापूर. सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती 11804 क्विंटल. सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मिळाला आहे 400 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2600 रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तब्बल 3600 रुपये प्रत्येक क्विंटल. यानंतर अमरावती फळ आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती 420 क्विंटल. या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे 2000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2800 रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तब्बल 3600 रुपये प्रत्येक क्विंटल. यानंतर पुढची बाजार समिती आहे कामठी. कामठी या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती 15 क्विंटल. कामठी या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे 3000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 3500 रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तब्बल 4000 रुपये प्रत्येक क्विंटल. यानंतर पुढची बाजार समिती येत आहे नागपूर. नागपूर या बाजार समितीमध्ये पांढरा कांदा आवक होती 1000 क्विंटल. नागपूर या बाजार समितीमध्ये पांढऱ्या कांद्याला किमान दर मिळाला आहे 2700 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 3150 रुपये, सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तब्बल 3300 रुपये प्रत्येक क्विंटल. यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगाव. लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 9934 क्विंटल. या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 1100 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 3175 रुपये, कमाल दर मिळाला आहे 3340 रुपये प्रत्येक क्विंटल. यानंतर मालेगाव मुंगसे या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 13000 क्विंटल. मालेगाव मुंगसे या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 700 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2950 रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे 3281 रुपये प्रत्येक क्विंटल. यानंतर पुढची बाजार समिती आहे संगमनेर. या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 3399 क्विंटल. संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1917 रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे 3333 रुपये प्रत्येक क्विंटल. यानंतर चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 9300 क्विंटल. चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 1340 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2750 रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे 3399 रुपये प्रत्येक क्विंटल. यानंतर पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 18000 क्विंटल. पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 1100 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 3250 रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे 3586 रुपये प्रति क्विंटल. यानंतर शेवटची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर. या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 1200 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 3200 रुपये आणि या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे 3500 रुपये प्रति क्विंटल.